आमदार कार्य सम्राट किशोरप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भव्य स्वर्गीय तात्यासाहेब आरो पाटील व्यापारी भवनाचे भूमिपूजन नुकतंच संपन्न झाले. आपले लाडके आमदार कार्य सम्राट किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 12/6/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता बळगाव रोड कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटीच्या समोर संपन्न झाले. भूमिपूजनास शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, मार्केट कमिटी सभापती गणेश बाप्पू पाटील, माजी नगर अध्यक्ष संजय भाऊ गोहिल, उपनगर अध्यक्ष शरद भाऊ पाटे, गंगाराम पाटे, सतीश चेडे, शीतल समोंशी, बापू हटकर, राम केशवानी, तालुका प्रमुख सुनील आबा पाटील, शिवसेना शहर प्रमुख किशोर बारा, शहर प्रमुख माजी नगरसेवक बंडू भाऊ चौधरी, युवा सेना शहर प्रमुख संदीप राजे पाटील, तसेच पाचोरा शहरातील सर्व व्यापारी बांधव व शिवसेना युवासेना महिला आघाडी चे संघटक अधिकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास माल्य अर्पण करून तात्यासाहेब आरो पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती आदरणीय गणेश पाटील, व्यापारी असोसिएशनचे आदरणीय जगदीश शेठ, सुभाष शेठ, माजी नगराध्यक्ष संजयजी गोहिल, उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे, गोविंद बापू, आपले मार्केट कमिटीचे संचालक मनोज शेठ सिसोदिया, दुसरे राहुल भाऊ संघवी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व व्यापारी बांधव, भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या भव्य दिव्य अशा व्यापारी भवनाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. बांधवांनो, मला आज निश्चितपणे सांगताना आनंद होतोय की ज्या पद्धतीने शरद भाऊंनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपण दरवर्षी कुठलंही इलेक्शन असेल, एक आपल्या शहरामध्ये परंपरा आहे की प्रत्येक राजकीय पक्षाचा जो प्रमुख असेल तो सर्व व्यापारी बांधवांना बोलवतो, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी हितगुज करतो, आपले विचार मांडतो, त्यांच्याकडूनही काही विचार घेतो आणि त्या पद्धतीने आपण ते हितगुज सांगत असताना अनेकदा ज्या ज्या काही आपण वचनं देतो त्याच्यातली प्रमुख वचन मला असं वाटतं की प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा पुढारी ह्या व्यापारी भवनाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगायची, त्यात आपणही होतो, आम्ही होतो, परंतु आज तात्या साहेबांच्या नावाने व्यापारी भवन बांधत असताना एक निश्चितपणे आनंद आहे, परंतु हे व्यापारी भवन ते नसताना होतंय याचं मोठं दुःख आहे. खरं म्हणजे मी आजपर्यंत तात्या साहेबांच्या नावाने कुठेही कुठलीही वास्तू बांधली नाही, पण मला सांगताना आनंद होतो की ज्या माणसाने ज्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व केलेलं आहे ते कर्तृत्व सगळ्यांसाठी नेहमी करता एक आपल्या स्मरणात राहावं या एका उद्देशाने आपण तात्या साहेबांचं नाव दिलं. आपण जर का पाहिलं असेल, बापू साहेबांनी शेतकरी बांधवांच्या संदर्भामध्ये काही विषय या ठिकाणी मांडले. खऱ्या अर्थाने या पाचोऱ्यामध्ये, पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ज्या माणसांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये, शेतकरी तेव्हाच समृद्ध होऊ शकतो जोपर्यंत त्याला पाणी मिळत नाही, याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, पैसा आहे, काम करायची दानत आहे, नैतिकता आहे, या मातीशी त्याची नाळ जुळलेली आहे,
परंतु त्याला पाणी नाही असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून कैलासवासी बापूसाहेब केम पाटील यांनी खऱ्या अर्थाने या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाणी दाखवलं. त्या पाण्यामुळे आज माझा शेतकरी एक 10-20 क्विंटलाच्या पुढे एक प्रगतिशील शेतकरी म्हणून या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये नावलौकिक झालेला आहे. आपण पहिल्यांदा तो विचार केला की कदाचित बापूसाहेबांनी बवळाचं धरण बांधलं नसतं तर आम्हाला पाणी पाहायला मिळालं नसतं. ते बवळाचं धरण त्या ठिकाणी बवळाच्या नावाने न राहता त्यांनी केलेले श्रम त्यांचं नाव आमच्या स्मरणात राहावं. मी पहिल्यांदा ते नाव घेतलं आणि बापूसाहेब कृष्णराव पाटील यांचं नाव खऱ्या अर्थाने त्या बवळा धरणाला दिलं की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या स्मरणात ते असावं की हे बापूसाहेबांनी बांधलेलं आहे. नुसतं हेच नाही तर ज्या धरणातून आपण पाणी पितोय ते गिरणा धरण सुद्धा बापूसाहेबांच्याच कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी झालं आणि आज संपूर्ण जिल्हा आपण ते पाणी पिऊ शकतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निश्चितपणे जे काय ज्यांनी केलेलं असेल त्याला याचं श्रेय मिळावं, त्याचं नाव अजरामर राहावं, हा एक उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून बांधवांनो ह्या नावाची या ठिकाणी आपण तात्यासाहेबांच्या नावाने हे व्यापारी भवन बांधतोय. नाव देताना अनेकदा शंका कुशंका हे होतं, परंतु आपण दोघेही नावं असे शोधले की याच्यामध्ये जरी विरोधक असेल तरी त्याच्या मनामध्ये शंका येणार नाही की हे नाव का दिलं, एवढं मोठं कर्तृत्व या दोघाही लोकांचं आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे या दोघांनाही मनापासून म्हणजे आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने आपण हे करतोय. म्हणजे तात्या असं एक नातं या पाचोरा शहरामध्ये चाललं. पहिल्यांदा कानमंत्र आम्हाला तात्यासाहेबांनी दिला की कधीही कुठेही आमच्या व्यापारी बांधवांना नया पैशाचा सुद्धा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं राजकारण आम्हाला या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये करावं लागेल. आम्ही कुठेही एक पाऊल न चुकता 100% तात्यासाहेबांच्या विचारांची जी काही त्यांनी दिलेली आम्हाला विचारांची धारा होती त्या विचारधारेने आम्ही निश्चितपणे या पाचोरा शहरामध्ये या ठिकाणी चाललो. त्या अर्थाने मला काही वाढदिवसाची गिफ्ट द्यायची असेल तर मला नगरपालिका द्या. मी तुम्हाला 5 वर्षात काय करून दाखवतो हे मी निश्चितपणे आपल्याला करून दाखवेन. आणि नंतर अध्यक्षीय भाषणाला दादा उभे राहिले. दादांनी त्यावेळेस सांगितलं की तू भावनेच्या भरात 5 वर्ष मागितले पण मी तुला सांगतो की 5 वर्षात तू काहीही करू शकणार नाही. तुला खऱ्या अर्थाने या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर किमान 15 ते 20 वर्ष सत्ता जोपर्यंत एखाद्या लोकप्रतिनिधीकडे राहत नाही तोपर्यंत तो शहराचा विकास करू शकणार नाही. मला आज दादांच्या शब्दाची आठवण येते आहे की ही वस्तुस्थिती आहे की मी जर का कदाचित 5 वर्ष कदाचित मी बदलू शकलो नसतो